आज जाहीर झालेल्या 12वीच्या निकालामध्ये एक नाव असं झळकलंय की या नावानं अडथळ्यांचे डोंगर आणि समस्यांचा चक्रव्यूह भेदत यशाला गवसणी घातलीय. उद्यमनगरमधील अनिता उर्फ दिव्यांजली जाधव हेच ते नाव. इतर मुलं मुली 12वीच्या परीक्षेसाठी रात्रंदिवस अभ्यास करत होती तेव्हा अनिता 1-2 नव्हे तर तब्बल 14 घरांची धुणीभांडी करत परिस्थितीशी दोन हात करत होती. जगण्यासाठीचा संघर्ष करत असतानाच दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर ती 12वी पास झाली आणि तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचं हसू पसरलं. श्रमिकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अनिताच्या यशाचा हा प्रेरणादायी प्रवास. अनिता उर्फ दिव्यांजली जाधव. उद्यमनगर परिसरात राहणाऱ्या अनिताच्या वडिलांचं अचानक निधन झालं आणि परिस्थितीनं आई आणि दोन बहिणींची जबाबदारी अनितावर आली. SSC बोर्डाच्या परिसरात 14 घरांची धुणीभांडी करत अनितानं 17 नंबरचा फॉर्म भरला आणि बहिस्त विद्यार्थी म्हणून 10वीची परीक्षा दिली. त्यासाठी तिला घर मालकीण अनिता वेलणकरांची मदत मिळाली. अनिता 10वीच्या परीक्षेत 79% पास झाली. हा आनंद गगनात मावेना, पण हातातोंडाशी आलेली मुलगी घरात ठेवायची कशी म्हणून वयाच्या 15व्या वर्षीच आईनं अनिताचं लग्न गल्लीतच राहणाऱ्या दीपक जाधव याच्याशी लावून दिलं. दीपकच्या घरची परिस्थिती देखील तशी हलाखीचीच. संसाराला हातभार लागावा म्हणून अनितानं पुन्हा धुणी भांडी सुरू केली. दोनाचे 4 हात झाले. यश आणि आदित्य ही दोन मुलं अनिताच्या आयुष्यात आली. सासर आणि माहेर अशा दोन्ही घराची जबाबदारी अनिता आनंदानं पेलत होती. 10वीनंतर अनितानं 3 वर्ष संसाराला हातभार लावण्यासाठी धुणी भांडी सुरू ठेवली. ज्या ठिकाणी ती घरकामाला जायची त्या ठिकाणच्या जुली उगले यांच्या मदतीनं तिनं महाविद्यालयीन शिक्षणाला सुरुवात केली. त्यासाठी कॉमर्स कॉलेजमध्ये अनितानं प्रवेश घेतला. पण पैशाची चणचण कशी भागवायची हा प्रश्न अनितासमोर होताच. त्यावर उपाय काढत अनितानं धुण्या भांड्यांचं काम सोडून घरीच मेस चालू केली. किराणा मालाचं दुकान थाटलं आणि ब्युटी पार्लरही सुरू केलं. यावर्षी अनिता 12वीत पोचली. सुखदुःखाच्या जबाबदाऱ्या झेलत अनितानं 12वी वाणिज्य शाखेची परीक्षा दिली आणि 79% पास सुद्धा झाली. खूप छान वाटतं मला आजचा रिझल्ट ऐकून. खूपच मस्त वाटत आहे आणि इथून पुढे म्हणजे मला अजून माझी जिद्द वाढलेली आहे, माझ्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. मी आता इथून पुढे 12वीचं माझे एक रिझल्ट लागलेला आहे. मी BCom MCom करणार आहे. माझ्या घरातल्यांचा, माझ्या बहिणीचा, सासूचा, सगळ्यांचा सपोर्ट आहे. स्पेशली म्हणजे जुली मॅमचा मला खूप सपोर्ट आहे. त्यांनी खूप गायडन्स केलं आहे मला आणि बरेचसे हात शिक्षणासाठी मदतीसाठी येतात. आणि या वयात शिकताना एक वेगळीच मजा, एक वेगळीच गंमत मला वाटत आहे. आणि मला असं वाटत आहे की मी जर या स्टेजला येऊन पूर्ण फॅमिलीला घेऊन जर शिकत असेल तर आजच्या मुला मुलीने तर खूप मन लावून जिद्दीने शिकलं पाहिजे आणि शिक्षणाचं चीज केलं पाहिजे. परिस्थिती नाही, घरच्यांचं मार्गदर्शन नाही, पाठिंबा मिळाला नाही, जबाबदारी होती, वेळ नव्हता, अशी कारणं देत अनेक जण निराशावादी होतात. संघर्षाला सामोरं न जाता पळ काढतात किंवा बारीक सारीक गोष्टींचा बाऊ करून अपयशाची कारणं शोधतात. पण अनितानं शिक्षणात खंड पडला तरी इच्छाशक्तीच्या आणि बुद्धीच्या बळावर 12वीची परीक्षा दिली आणि पहिल्या झटक्यात यशही मिळवलं. श्रमाला प्रतिष्ठा देणाऱ्या अनितानं नव्या पिढीसमोर नक्कीच एक मानदंड प्रस्थापित केलाय यात शंका नाही. बी न्यूजसाठी कॅमेरामन राहुल जगतापसह राहुल गडकर.